हवामानात होणाऱ्या या सततच्या बदलाची माहिती शेतकऱ्यांना मिळावी यासाठी सरकारने तंत्रज्ञ विकसित करावे अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. कृषी क्षेत्राला संजीवनी देणाऱ्या 5 दिवसीय कृषी थॉन प्रदर्शनाला गुरुवारपासून नाशिकमध्ये सुरुवात झाली. कृषी थॉनच्या उद्घाटनात प्रसंगी विखे पाटील बोलत होते. नाशिकमध्ये आयोजित 5 दिवसीय कृषी थॉन प्रदर्शन शेतकऱ्यांच्या गर्दीनं फुलून गेलंय. कृषी क्षेत्राची व्याप्ती किती मोठी आहे याची प्रचिती या प्रदर्शनात फेरफटका मारल्यानंतर येते. 1998 कृषी थॉन प्रदर्शनाची मुहूर्तमेढ रोवण्यात आली. सुरुवातीला दर 2 वर्षांनी हे कृषी प्रदर्शन भरवण्यात आलं होतं. मात्र शेतकऱ्यांच्या आग्रहाखातर त्याचं दरवर्षी आयोजन सुरू झालं. कृषी थॉनचं यंदाचं 12वं वर्ष आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे आणि खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत कृषी थॉन प्रदर्शनाचं उद्घाटन करण्यात आलं. शेती क्षेत्रात नवनवीन प्रयोग करणाऱ्या युवा शेतकऱ्यांचा सन्मान यावेळी करण्यात आला. हे प्रदर्शन कृषी क्षेत्रातील मॅरेथॉन असल्याचं गौरव उद्गार विखे पाटील यांनी काढले. मला खरं म्हणजे संजय आणि तुमच्या चिरंजीवाचं मनापासून अभिनंदन केलं पाहिजे. हे कृषी थॉन जे आहे हे मॅरेथॉन सारखं तुम्ही 19 वर्ष चालू ठेवलेले म्हणून तुमचं अभिनंदन आहे. मला येता येता मला माणिकराव ठाकरे साहेब म्हणत होते कृषी थॉन म्हणजे का, म्हणलं कृषी थॉन म्हणजे मॅरेथॉन आहे. 2 वैशिष्ट्य आहे कृषी थॉन मध्ये. हे कृषी थॉन जे सुरू आहे ते 1 वैशिष्ट्य आहे. आणि दुसरं म्हणजे या कृषी थॉनचा पुरस्कार करणारा आमचा मकर नागपुरीची मैत्री परत त्याच्यामध्ये 1 वैशिष्ट्य आहे. कृषी थॉनच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेतीतील आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती होईल असा विश्वास व्यक्त करतानाच सरकारने हवामान बदलासंदर्भात माहिती देणारं तंत्रज्ञान विकसित करावं अशी अपेक्षा माणिकराव ठाकरे यांनी व्यक्त केली. कीटकनाशक फवारणी दरम्यान शेतकऱ्यांच्या मृत्यू प्रकरणावरून ठाकरे यांनी सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. कीटकनाशकांमध्ये मृत्यू का झाला ही जे घटक अतिप्रमाणामध्ये त्या ठिकाणी जे समावेश करण्यात आलं टाकण्यात आली ते प्रमाण कुठेतरी मर्यादित आणि कंट्रोलमध्ये असलं पाहिजे. हे कंपन्यावर निर्बंध आणावेत आणि कंपन्यांच्या याच्यामुळे जे काही घटना घडल्या आहेत त्यांच्यावर कारवाई करावी, त्यांच्यावर केसेस दाखल कराव्या, फौजदारी केसेस कंपन्यांवर दाखल कराव्यात. कृषी क्षेत्राचा जागर करणारे कृषी थॉन हे प्रदर्शन 23 ते 27 नोव्हेंबर या 5 दिवसादरम्यान आयोजित करण्यात आलंय. या प्रदर्शनात 350 हून अधिक विविध स्टॉल असून शेत जमिनीची मोजणी, ठिबक सिंचनाचे फायदे, त्याची वापरण्याची पद्धत, शेततळे बांधणी या मूलभूत माहितीसोबत शेती क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान तसेच नवनवीन अवजारांविषयीची माहिती कृषी थॉनमधून शेतकऱ्यांना मिळणार आहे. आपला फार्मराइज मोबाईल फार्म केअर मोबाईल ॲप्लिकेशन आहे. हे आम्ही शेतकऱ्यांना माहिती देण्यासाठी हे ॲप्लिकेशन चालू केलेलं आहे. सध्याला आम्ही हे मोबाईलमध्ये चण्याचं बद्दल, गहूचं बद्दल, टोमॅटोचं बद्दल, मक्याचं बद्दल, कापूसचं बद्दल ह्याच्याबद्दल आम्ही भरपूर खूपच इन्फॉर्मेशन त्याच्यामध्ये दिलेलं आहे. यवतमाळमध्ये कीटकनाशक फवारणी दरम्यान 22 शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना औषध फवारणीची शास्त्रशुद्ध माहिती देण्यासाठी कृषी थॉनमध्ये एक स्टॉल उभा करण्यात आलाय. विजेवर चालणारे ट्रॅक्टर, छोट्या आकाराचे ट्रॅक्टर आणि विदेशी शेती यंत्र शेतकऱ्यांचे आकर्षण ठरले आहेत. 27 नोव्हेंबर पर्यंत हे प्रदर्शन सुरू राहणार आहे. मुकुल कुलकर्णी, Zee Media, नाशिक.